सूर्यमाला अंतराळात आपलं घर. आपला सूर्य सूर्यमालेच्या अगदी मधोमध आहे. 8 ग्रह, लाखो लघुग्रह म्हणजे ॲस्टेरॉइड्स आणि काही लहान ग्रह सतत या सूर्याभोवती गोल फिरत असतात. या 8 ग्रहांना 4-4-2 गटात विभागलेला आहे. पहिल्या चारात आपल्या पृथ्वीसारखे असणारे ग्रह आहेत. त्यात बुध, मर्क्युरी, शुक्र, व्हीनस, पृथ्वी, अर्थ आणि मंगळ, मार्स आणि उरलेले गॅसचे म्हणजे वायूचे मोठे गोळे असलेले 4 ग्रह, गुरु, जुपिटर, शनी, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरॅनस, नेपच्यून. बुध म्हणजे मर्क्युरी सूर्यमालेतील पहिला ग्रह आहे. तो सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे. तो सगळ्यात लहान ग्रह असून वजनाने सर्वात हलका सुद्धा आहे. बुध किंवा मर्क्युरी ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला जितका वेळ घेतो त्यापेक्षा जास्त वेळ त्याला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागतो. म्हणजे त्या ग्रहावरचं 1 वर्ष त्याच्या 1 दिवसापेक्षा लहान असत. यामुळे या ग्रहाच्या तापमानात खूप जास्त बदल घडत असतात. मर्क्युरीला स्वतःचं वातावरणही नाही किंवा स्वतःचा चंद्रही नाही. आता आपण येऊ शुक्र म्हणजे व्हीनस कडे. सूर्यापासून दुसरा असणारा हा ग्रह सूर्यमालेतील चमकणाऱ्या ग्रहांपैकी एक असून आतापर्यंत मानवाला जितक्या ग्रहांच्या बाबतीत माहिती मिळाली आहे त्यात हा सगळ्यात उष्ण आहे. तुम्हाला माहिती आहे का की शुक्र म्हणजे व्हीनसवर तापमान कधी 437 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जात नाही. म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातलं तेल तिथे नुसतं ठेवलं तरी उकळत राहील. इतकंच नाही तर त्यातून धूरही यायला लागेल. नुसता विचार करा, 437 डिग्री किती तापत असेल हा ग्रह. शुक्राला देखील चंद्र नाही. आता क्रमांक आहे आपल्या घराचा म्हणजे पृथ्वी किंवा जिला इंग्रजीत अर्थ म्हणतात तिचा. पृथ्वी एकच असा ग्रह आहे ज्याचं तापमान असं आहे जे पाण्याला तरल रूपात म्हणजे द्रव रूपात राहू देतं आणि हेच पाणी आपल्या जीवनाचं स्रोत आहे. आतापर्यंत सापडलेल्या ग्रहांमध्ये हा एकच ग्रह असा आहे जिथं आपलं जीवन संभव आहे. पृथ्वीला एक चंद्र आहे जो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. मंगळ म्हणजे मार्स हा ग्रह सूर्यापासून 4th क्रमांकावर आहे आणि सूर्यमालेतील 2 क्रमांकावरचा लहान ग्रह आहे. मंगळ म्हणजे मार्स इतका लहान आहे की खूप कष्टानं इथं वातावरणाचा एक पातळ पडदा दिसतो. जगण्यासाठी वातावरण किती आवश्यक आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. मंगळाच्या जमिनीवर खूप ओबडधोबड खड्डे आणि उंचच उंच डोंगर आहे. मंगळाला 2 छोटे चंद्र आहेत. गुरु म्हणजे जुपिटर सूर्यमालेतील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात बलशाली ग्रह आहे. हा प्रामुख्याने हायड्रोजन आणि हिलियम वायूंनी बनलेला आहे. गुरुला 1 नाही 2 नाही 67 चंद्र आहेत. शनी म्हणजे सॅटर्न सूर्यमालेतील 2रा मोठा ग्रह पण या ग्रहाची घनता सगळ्या ग्रहांच्या मानानं सगळ्यात कमी आहे. नेहमीच्या भाषेत सांगायचं तर तो फार हलका आहे. शनीची घनता इतकी कमी आहे की तुम्ही जर एक भला मोठा टब घेतला आणि शनीला त्यात ठेवलं तर आपला शनी त्यात लाकडासारखा तरंगायला लागेल, लोखंडासारखा बुडणार नाही. शनी त्याच्या भोवती असलेल्या कड्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. ते कडं सहज दिसतं. शनीला सुद्धा तब्बल 62 चंद्र आहेत. युरॅनस 3रा सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि सगळ्यात थंड ग्रहांपैकी आहे. गॅसच्या सगळ्या मोठ्या गोळ्यांमध्ये हा सगळ्यात लहान आहे. युरॅनसची सगळ्यात अलौकिक गोष्ट म्हणजे याचा अक्ष.
बाकी सगळे ग्रह उभ्या किंवा सरळ अक्षावर फिरतात, पण युरॅनसचा अक्ष आडवा आहे, त्याला सुद्धा खूप म्हणजे 27 चंद्र आहे. नेपच्यून सूर्यमालेतला सगळ्यात शेवटचा ग्रह आहे आणि हा बराचसा युरॅनस सारखाच आहे. हा सूर्यापासून इतका लांब आहे की त्याला सूर्याभोवती एकदा फिरायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात पृथ्वी सूर्याभोवती 164 वेळा फिरते. म्हणजे नेपच्यूनचं एक वर्ष पृथ्वीच्या 164 वर्षांइतकं मोठं असतं. नेपच्यूनला 14 चंद्र आहेत. जर आपण ग्रहांची तुलना त्यांच्या आकारावरून केली तर त्यांच्यामध्ये फरक आणखीन ठळक होतात. आकार आणि वजनानं गुरु म्हणजे ज्युपिटर सगळ्यात मोठा आहे आणि बुध म्हणजे मर्क्युरी सगळ्यात लहान. पण गुरु किंवा ज्युपिटर सारख्या मोठ्या ग्रहाची तुलना जेव्हा आपण सूर्याशी करतो तेव्हा सूर्यमालेतील हा सगळ्यात मोठा ग्रह देखील खूप लहान वाटतो. आपला सूर्य ग्रहही नाही किंवा उपग्रह म्हणजे सॅटेलाइटही नाही, तो सूर्यमालेतील एक तारा आहे. म्हणजे यातून ऊर्जा उत्पन्न होते, त्याला स्वतःचा प्रकाश असतो, ग्रह त्याच्याकडून प्रकाश घेतात. आपल्या सूर्यमालेतील जवळजवळ 99.8% वजन सूर्याच आहे. सूर्याच्या गर्भात जवळजवळ 62 कोटी टन हायड्रोजन प्रत्येक सेकंदाला हिलियम मध्ये बदलत असत आणि यातून निर्माण होणारी ऊर्जा इतकी आहे की पृथ्वीवरच्या आपल्या गरजा ती अजून अब्जावधी वर्ष पूर्ण करू शकेल. पण जवळजवळ 50 कोटी वर्षांनी सूर्य हळूहळू जास्त जास्त गरम होत जाईल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा ही उष्णता पृथ्वी भोवतालचं वातावरण विरघळून टाकेल. तेव्हा सूर्य मोठा होत जाईल आणि एकतर पृथ्वीला गिळून टाकेल किंवा कमीत कमी लावाच्या समुद्रात तिचं रूपांतर तरी होईल. मानव जीवनाचं अस्तित्व तेव्हा संपुष्टात येईल किंवा आपण निघू सूर्यमालेतल्या किंवा तिच्या बाहेरच्या एका नवीन धरतीच्या एका नव्या घराच्या शोधात. आणि काय माहित पुढच्या 50 कोटी वर्षात या गूढ आकाशगंगेचा कोणता चमत्कार आपली वाट बघत असेल.